डाव करे फलंदाज अकोटा पेता चेंडू, परंतु अवांतर धाव मिळते. व्हाईटच्या स्वरूपात पंचांचा इशारा होतोय. एक अवांतर धाव मिळालेली आहे पटेल बॉईज संघात. नेहमीच यांच्याकडनं हा व्हाईट चेंडू सतरा धावा फलकावर लागलेले आहेत. एक गडी बाद झालेला आहे पटेल बॉईज संघाचा. पुढील चेंडू पंचांचा इशारा होतोय. अवांतर धावेचा व्हाईट चेंडू होतोय. निमिष यांच्याकडनं परत एकदा सलग दोन चेंडू व्हाईट टाकलेले आहेत. त्यामुळे दोन चेंडू मध्ये दोन धावा आलेल्या आहेत. आणि पाहूया अठरा धावा झालेल्या आहेत. दोन अवांतर धावेंचा फायदा पटेल बॉईज संघानं झालेला आहे. निमिषाने दोन्ही व्हाईट चेंडू टाकलेले आहेत सलग. पुढील चेंडू घेऊन निमिष आणि मारण्याचा प्रयत्न फसतोय. अपील होत आहे. फुल टॉस चेंडू होता आणि पॅडवर घेतलेला आहे फलंदाजाने तो. एक लेग बायची स्वरूपात एक धाव मिळालेली आहे. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेला. 19 धावा झालेल्या आहेत फलकावर. तिसरा षटक चालू आहे. पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे. पुढील चेंडू निमिषांचा सुंदर असा चेंडू. चेंडूची गती खूप वेगाने चेंडू टाकला होता परंतु फलंदाजा मारण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्येत कोणत्याही प्रकारची वाढ होत नाहीये. पटेल बॉईज संघ पुढील चेंडू निमिषांचा आकुटप्याचा चेंडू. लेगच्या दिशेने तटवायचा प्रयत्न होतोय. एक धाव मिळतोय. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. वीस धावा झालेले आहेत. तिसरा षटक चालू आहे. पॉवर प्लेचा शेवटचं षटक म्हणावं लागेल. डावखुरे फलंदाज गौतम सामना करतील निमिषांचा. अकुटप्याचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने तटवला आणि चार धावा. थोडस गच्चा क्षेत्ररक्षण झालेलं आहे शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षणाकडनं क्षेत्ररक्षणाकडनं. आणि चार धावा पटेल बॉईज संघाला. धावसंख्येत चार धावेने वाढ झालेली आहे. 24 धावा झालेल्या आहेत. तीन षटका समाप्तीनंतर 24 धावा. तीन षटकं आपण पाहिली. तीन षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 24. अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी जी आहे ती देखील पाहायला मिळाली. फलंदाजी देखील भरताना पाहायला मिळाली आहे. एक विकेट देखील जाताना या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. आता गोलंदाज कुठल्या गोलंदाजाला आता प्राधान्य दिलं जाईल हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. दोन फलंदाज आपण पाहतोय सद्यस्थितीला क्रीजवरती आहेत. एका बाजूला गौतम वाघेला यांना आपण पाहतोय. अंडर 19 मुंबई आणि अंडर 23 मुंबई करता खेळलेले हे खेळाडू आपण पाहतोय. त्यांच्या समवेत ध्रुवलला आपण पाहतोय. तो देखील दहिसर स्पोर्ट्स क्लब बी डिव्हिजन करता मुंबई करता देखील तो खेळलेला आहे. असे दोन्ही खेळाडू जर आपण पाहतोय तर अगदी चांगले खेळाडू आहेत. आणि तीन षटकं झाल्यानंतर 24 अशी स्थिती ही आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. सामना करणार
षटक क्रमांक चौथा पराग घेऊन आलेला आहे. पहिलाच बॉल बॅकफूटला गेले, पंच केले चेंडूला, बॅकफूट पंच म्हणावा लागेल. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे, चौकार, चार धावा. बॅकफूट पंच पाहायला मिळाला या चौकाराच्या सहाय्याने. धावसंख्या पटेल 22 संघाची झाली 28. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये त्याच दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचत आहेत, परंतु त्या अगोदर चेंडू गेलाय. सी मारे शपार, चौकार, चार धावांकरिता. अतिशय चांगली फटक्याची निवड पाहायला मिळाली. धावसंख्या वेगाने होती आहे. धाव फलकावरती एक गडी बाद 32. पराकच्या पहिल्या दोन चेंडूंवरती काय कमालीचे कट शॉट्स पाहायला मिळाले. इथे मात्र अगदी चांगला बॉल, पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक रन तिथे ऍड ऑन केली जाते एका धावेने. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 33. आजचा पहिला दिवस आपण पाहतोय मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक 2024 या स्पर्धेचा 33वा वर्ष आपण पाहतोय या स्पर्धेचं. आणि अतिशय दिमाखामध्ये हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर. अतिशय चांगला बॉल निश्चितपणे म्हणावा लागेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती देखील चौकार आला, त्यानंतर एक रन पाहायला मिळाली आणि त्यानंतर निर्धाव चेंडू जो आहे तो पाहायला मिळाला आहे. षटकातील पाचवा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ओहो, यावेळेला मात्र हलकासा टर्न पाहायला मिळाला, तितक्याच वेगामध्ये हा चेंडू टाकला होता. खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप अगदी योग्य प्रकारे. एक धाव पाहायला मिळते, जोडली जाते धाव फलकावरती आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 34. पुन्हा एकदा बॅकफूटला गेले, हळुवारपणे खेळलं आणि या एका धावेने झाली आहे षटकाची समाप्ती. चार षटकांचा खेळ झाला, चार षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती एक गडी बाद 35. नवीन गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. नवीन गोलंदाज सज्ज होतोय वीरेन यादव गोलंदाजी मार्कवर. चार षटक आपण पाहिली, चार षटकानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 35. सध्याची सरासरी आपण पाहिली तर 8.75 ची सरासरी, आणि याच सरासरीने संघ जर खेळत राहिला तर 105 पर्यंत मजल मारू शकतोय. अगदी सरळ खेळला या चेंडूला, चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे, चौकार, चार धावांसाठी. फटका या चौकाराच्या सहाय्याने पटेल बॉईज सीसी या संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 39-39. पुन्हा एकदा पॉवर स्लॅम, पॉवर हिट, षटकार, सहा धावा.
अतिशय चांगल्या फटक्याची निवड इथे पाहायला मिळाली. अगदी चांगला फटका ध्रुवलच्या बॅट मधनं येतोय. या षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती एक गडी बाद 45. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा कट शॉट पाहायला मिळतोय थर्ड मॅनच्या क्षेत्राला. हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे येतोय, फील्ड करतोय. आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर दोन धावा या अगदी चांगल्या पद्धतीने या पाहायला मिळाल्यात. आणि या दोन धावांच्या सहाय्याने पटेल बॉईज या संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 47. पुन्हा एकदा गॅप शोधलेला आहे अगदी कव पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सरळ सी मापार चौकार 4 धावा. यादवच्या या षटकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धावा या पाहायला मिळाल्या. 16 धावा आतापर्यंत वीरेन मोजतोय या षटकात. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, चेंडूला खेळलंय, डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव पाहायला मिळाली जी मोठं षटक पटेल बॉईज संघ शोधत होते. आणि ते मोठं षटक हे वीरेन यादवचं पाहायला मिळालं. 17 धावा आतापर्यंत मोजल्यात या ओव्हरमध्ये. षटकातील शेवटचा बॉल घेऊन वीरेन तयार. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र कमालीचा फटका, आउटस्टँडिंग स्लॉग स्वीपचा फटका षटकाराच्या स्वरूपात 6 धावा. स्वीपचा फटका पाहायला मिळाला. 5 षटकं पूर्ण झालेली आहेत. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या पटेल बॉईज सीसी या संघाची झालेली आहे धाव फलकावर 1 गडी बाद 58. पुढील होणारा सामना ओमेळमान वर्सेस मेमनसिदी सीसी. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे इथे टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. मेमन सीसी संघाचा कर्णधार आणि ओमेळमान सीसी संघाचा कर्णधार टॉस साठी इथे लगेच यायचं आहे. नवीन गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्ग वरती कमल, ज्यानं या अगोदरचं षटक हाताळलं होतं. 7 धावा मोजल्या होत्या, 1 विकेट प्राप्त केला होता. तोच कमल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती येतो आहे. पहिला बॉल बॅकफुटला गेले, दिशा दिली, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं. 1 धाव जरूर मिळवली आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 59. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज कमाल तयार गोलंदाजी मार्कवर. ओहो, अतिशय चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी विकेट किपरच्या हातामध्ये जाते आहे. ही खेळपट्टी जर आपण पाहिलं तर अतिशय चांगली खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आहे. कधी फलंदाजांच्या प्रेमात पडते तर कधी गोलंदाजांच्या.
याचाच अर्थ काय तर फलंदाजांना देखील तितकी संधी आहे मोठे फटके खेळण्याची, त्याचबरोबर गोलंदाजांना देखील संधी आहे चांगली गोलंदाजी करण्याची. आणि सध्या कमालच्या माध्यमातून आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी आत्तापर्यंत आपल्या स्पेलमध्ये कमलने केली आहे. 8 धावा आत्तापर्यंत मोजल्यात आपल्या स्पेलमध्ये, 1 विकेट देखील त्यानं प्राप्त केली आहे. षटकातील 3रा बॉल घेऊन गोलंदाज तयार कमल. यावेळेला मात्र कमालीचा स्लॉग स्वीप पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला धावसंख्या या षटकाराच्या स्वरूपात आपण पाहतोय. धाव फलकावरती झालेली आहे 65, 65 धावा. 3 चेंडू झाले षटकातील, 4था चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर कमल. यावेळेला मात्र फलंदाज गौतमने पाहिलं या चेंडूला आणि सोडून दिलं. हे दोन फलंदाज जर आपण पाहतोय का कमालीची बॅटिंग करताना दिसत आहेत. एका बाजूला आपण ध्रुवनला पाहतोय 17 बॉलमध्ये 36 वरती नाबाद आहे, आणि गौतमला देखील आपण पाहतोय 9 बॉलवरती 17 वरती तो देखील नाबाद. उमेळमान सीसी वर्सेस मेमन सीसी पुढील सामना. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे समालोचन कक्षाकडे यायचं आहे नाणेफेकीसाठी. उमेळमान सीसी आणि मेमन सीसी कर्णधार. ते मात्र आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू फलंदाजांनी मात्र सोडून दिला होता, आणि पंचाने देखील म्हटलं खराब चेंडू. आणि या वाईटच्या मदतीने धावसंख्या झाली आहे पटेल बॉईज सीसी या संघाची धाव फलकावरती 66, 66 धावा. पहिली विकेट अगदी लवकर गेली, त्यानंतर या दोन बॅटर्सने आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या संघाला सावरलं. उमेळमान सीसी वर्सेस मेमन सीसी दोन्ही संघांना विनंती आहे कर्णधार कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे, कृपया सहकार्य करायचं आहे. अगदी चांगला बॉल बॅकफुटला गेले, डीप पॉइंटच्या दिशेला खेळलं, 1 रन तिथे जरूर मिळवली. या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 67. 67 धावा झाल्या धाव फलकावर. या षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर कमल. आणि शेवटचा बॉल देखील अगदी चांगल्या प्रकारे हाताळला, कट करण्याचा फलंदाजाचा प्रयत्न जरूर होता, बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही. 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर पटेल बॉईज संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 67. वर्सेस मेमन सीसी पुढील सामना कृपया सहकार्य करायचं आहे, समालोचन कक्षाकडे या. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे उमेळमान संघ आणि मेमन संघ. पुढील सामने 10-10 षटकांचे होणार आहेत, सगळ्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. चला मेमन सीसी संघाचा कर्णधार आणि उमेळमान सीसी, चला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे दोन्ही टीमच्या कर्णधारांसाठी. राजा आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती आपण पाहिलं तर 67, 67. बॅकफुटला गेले हळवारपणे, मात्र चेंडूला खेळलं, दिशा दिली, कट केली आहे, 1 रन तिथे पाहायला मिळते आहे.
आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या आता होती आहे धाव फलकावरती 68-68. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर राजा. हॅलो मेमन सीसी कर्णधार लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. तसेच उमेळमान संघ आपल्याकडे वेळ कमी आहे. मेमन सीसी कर्णधार यायला मात्र कमालीचा फटका आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावा बॅटच्या अगदी खाली लागलेला चांगलं टायमिंग. पटेल बॉईज सीसी संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 74. ध्रुवल जर आपण पाहतोय काय कमालीची बॅटिंग करतोय 20 बॉल आतापर्यंत ध्रुवलने खेळले आहेत आणि 42 वरती नाबाद आहे. ऑफ स्टंप वरती या ठिकाणी मात्र हा चेंडू पाहिला होता विकेट किपरच्या हातामध्ये गेलेला आहे. धाव संख्या अजूनही स्थिरावली आहे 74 वरती. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला मात्र फलंदाजाने चेंडूला सोडलं विकेट किपरच्या हातामध्ये जाऊ दिलं. पंचांनी देखील आपला निर्णय कळवला वाईटच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 75. यावेळेला मात्र कमालीचा फटका उंचच उंच लांबच लांब षटकार 6 धावा. या षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या झाली आहे पटेल बॉईज सीसी संघाची 81. ध्रुवल वैयक्तिक 48 वरती नाबाद आहे. काय क्लास बॅटिंग करतोय 22 बॉल आणि 48 रन्स. मेमन सीसी उमेळमान संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. कृपया सहकार्य करा मेमन सीसी आपला कर्णधार कृपया समालोचन कशाकडे या. उमेळमान संघाचा कर्णधार इथे आलेला आहे मेमन सीसी कर्णधार कृपया सहकार्य करा आणि लवकरात लवकर इथे यावे. स्वीप करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचं कनेक्शन काही झालं नाही आणि इथे आपण पाहतोय या डॉट चेंडूने झालेली आहे षटकाची समाप्ती. 7 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 7 षटकांच्या खेळानंतर पटेल बॉईज संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 81. सात षटकं झालेली आहेत. 7 षटकांच्या खेळानंतर पटेल बॉईज सीसी या संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 81. षटक क्रमांक 8 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. कमल आलेले आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. कशा प्रकारे गोलंदाजी कमलच्या माध्यमातून हाताळली जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती आहे गौतम. तो देखील चांगली इनिंग पेश करतोय. 11 बॉल गौतमने आतापर्यंत खेळले आहेत. 19 वरती आहे नाबाद. सेन्सिबल क्रिकेट इथे निश्चितपणे गौतमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ज्या प्रकारे आखूट टप्प्याचा बॉल होता त्या बॉलला ओळखलं मोठा फटका खेळण्याला प्राधान्य दिलं नाही. कारण की जर आपण पाहतोय तर धुवल अतिशय चांगली इनिंग पेश करतोय. 48 वरती नाबाद आहे आणि त्याला स्ट्राईक वरती आणणं हे खूप महत्वाचं आहे. कारण की धुवलच्या बॅटमधनं मोठे फटके निघत आहेत.
धाव संख्या जर आपण पाहतोय तर झाली आहे धाव फलकावरती 82 82 धावा. ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. आणि इथे जर आपण पाहतोय या दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या दोन धावांनी झंझावात इथे पाहायला मिळालंय अर्धशतक झालंय ध्रुवलचं पूर्ण. काय क्लास बॅटिंग, अतिशय दर्जेदार फलंदाजी ध्रुवलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटकातील तिसरा बॉल घेऊन कमल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अतिशय चांगला बॉल, थोडासा खाली राहिला, अगदी सन्मानजनक या चेंडूला खेळून काढला, दिशा दिली मनगटाच्या सहाय्याने. एक रन तिथे ॲड ऑन होते धाव फलकावर या एका धावेच्या सहाय्याने. आपण पाहतोय धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 85. तीन चेंडू झालेले आहेत, अजूनही तीन चेंडू या षटकातील बाकी. पहिल्या बॉलवरती एक रन, त्यानंतर दोन रन दुसऱ्या बॉलवरती पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती देखील एक रन ही पाहायला मिळाली. षटकातील चौथा बॉल इथे मात्र पिक केलं या चेंडूला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत डीपमध्ये लॉंग ऑनला. एक धाव घेतली दुसऱ्या दावेचा प्रयत्न, इथून मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली, चुकीच्या एंडला थ्रो केला आणि त्याचंच कारण आपण पाहतोय गोलंदाज थोडेसे नाराज आपल्या फिल्डरवर. इथे आपण पाहतोय तर दोन धावा अगदी सहजतेने परिपूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे पटेल बॉईज सीसी या संघाची धाव फलकावर 87. ध्रुवल काय क्लास बॅटिंग केली, 25 बॉल 51 रन, त्याला चांगली साथ देताना गौतमला आपण पाहतोय 13 बॉल आणि 22 रन. षटकातील पाचवा बॉल घेऊन गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर कमल. इथे मात्र चांगला फटका मिड विकेटच्या दिशेला येतोय परंतु फिल्डर तिथे चेंडूच्या खाली अतिशय चांगला असा झेल टिपला गेलाय, विकेटचं इथे झालेलं पतन. फलंदाज गौतम गॉन बॅक टू द डगआउट. बॅटर्स नेम प्लीज, बॅटर्स नेम. आदर्श आलेला आहे 99. षटकातील पुढील बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू.
आकाश नव्याने दाखल झालेला आहे क्रीज वरती. धाव संख्या जर आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 88 धावा या धाव फलकावरती झाल्यात. रन्स ऑन द स्को कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय यश गाडिया. सध्याची सरासरी जर आपण पाहिली तर अगदी चांगली सरासरी ही आपल्याला पाहायला मिळते. 11 सरासरीने फलंदाजी करताना पटेल बॉईज हा संघ पाहायला मिळतोय आणि याच सरासरीने जर कायम खेळत राहिले तर 130 वर धावा या जमू शकतात. ते मात्र बॅक फुटला गेले. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, धाव उचित होण्याची दाट शक्यता. परंतु इथे जर आपण पाहिलं तर चुकीचं कॉलिंग झालं होतं. व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या इथे मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे खेळलेला आहे तितकंच कमालीचं क्षेत्ररक्षण. एक धाव पाहायला मिळाली. फलंदाजाने मात्र थांबलं, चेंडूला येऊ दिलं आणि जिथे दिशा होती त्या दिशेला खेळलं. आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 92. पुन्हा एकदा इनफील्डच्या वरून यावेळेला खेळण्याचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे होते, अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झालं पतन. फलंदाज ध्रुवल गॉन बॅक टू द डगआउट. राजेंद्र दाभाडे नवीन फलंदाज येत आहेत क्रीज वर. राजेंद्र दाभाडे API असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आपण पाहतायत आणि मुंबई पोलीस करता देखील चांगला क्रिकेट त्यांनी गेली कित्येक वर्ष खेळलेलं आहे. आता मात्र लक्ष जरूर असेल यांच्याकडे कारण की सध्या स्थितीला आपण पाहतोय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 3 92. 8.4 षटकांचा खेळ झालाय. सध्याची सरासरी जर आपण पाहिली तर चांगली सरासरी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे. 10.62 ची सरासरी राखताना ते मात्र फॉरवर्ड डिफेन्स प्रकारचा हा फटका जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वतः चेंडूला उचलण्याकरता पुढे गेले होते आणि उचललं देखील, कुठली धाव तिथे मिळाली नाही. 8.5 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या झाली आहे 92. नऊ षटकांचा खेळ झालेला आहे. 9 षटकांच्या खेळानंतर पटेल बॉईज CC संघाची धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 3 93. 93 रन्स ऑन द बोर्ड.
नऊ षटक झालेली आहेत. नऊ षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 93 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. नवीन गोलंदाज निमिष येतोय गोलंदाजी मार्कवर. आता अजूनही उर्वरित 3 षटकं बाकी आहेत या इनिंग मधील. आता या 3 षटकांमध्ये किती धावसंख्या जमवली जाईल, किती धावांचं लक्ष हे जमवलं जाईल हे देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. अतिशय वेगवान असा हा चेंडू पाहायला मिळाला. त्या चेंडूला मात्र खेळून काढलं मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने आले. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा अगदी चांगला बॉल इथे निमिषच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. या अगोदरचं षटक देखील निमिषने अगदी चांगल्या प्रकारे हाताळलं होतं. या षटकात देखील तेच पहिल्या 2 चेंडूंवरती पाहायला मिळालं. धारधार गोलंदाजी, चांगले टप्पे आहेत या गोलंदाजाकडे. धावसंख्येचा विचार आपण केला तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 94. थोडासा खाली राहिला चेंडू, विकेट किपरच्या हातामध्ये आला नाही. धावचित करण्याचा प्रयत्न, लेग अंपायरकडे मात्र आशाभूत नजरेने पाहत आहेत. परंतु 22 माध्यमातून ही 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 95 धावा या झाल्यात फलकावरती. पुन्हा एकदा वेगवान चेंडू थोडासा खाली राहिलाय. चार चेंडू झालेले आहेत. काय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. कारण की शेवटची षटकं आपण पाहिली तर शेवटच्या षटकांमध्ये धावा या मोठ्या प्रमाणामध्ये येतात. परंतु पण चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा वापर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडूला खेळलं बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं. कटचा फटका, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावांकरिता. आणि या चौकारांनी आपण पाहतोय तर 100 धावा या लागल्या जात आहेत धाव फलकावर. 10 षटकांचा खेळ झाला. 10 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे पटेल बॉईज संघाची 100. आता उर्वरित 2 षटकं बाकी आहेत या सत्रातील. या 2 षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. चला जास्त वेळ व्यतीत करू नका, लगेच गोलंदाजाला आणा गोलंदाजी मार्कवर.
इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न, अगदी पॉवर स्लॅम जरूर लगावला होता फलंदाजाने. हे काय इथे वेगळं करण्याचा प्रयत्न, चेंडू कुठे आणि बॅट कुठे, फनी मोमेंट. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरने अगदी चाणाक्ष प्रकारे चेंडूला पकडलं, यष्ट्यांना देखील लावलं, स्टंप एडच्या माध्यमातून जाते इथे विकेट. नवीन फलंदाज दीपेश, अगदी चांगला बॉल, चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळले, एक धाव जरूर पाहायला मिळाली. गोलंदाजांनी मात्र अंकुश ठेवलेला आहे या शेवटच्या ओव्हर्स मध्ये फलंदाजांवरती, कारण की शेवटच्या ओव्हर्स मध्ये बहुतेक वेळा आपण पाहिलेलं आहे की मोठे फटक्यांची आतषबाजी होते, परंतु इथे गोलंदाज हवी होत असताना, वरचढ होत असताना फलंदाजावर. यावेळेला मात्र स्ट्राईक करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने स्ट्राईक केलं स्टंपवर, क्लीन बोल्ड, दांडी गोल गॉन. फलंदाज आपण पाहतोय क्रीजवर, इथे मात्र बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं, ओहो हो चांगली फेकी, रन आउटच्या माध्यमातून गेली आहे, अजून एक विकेट.
षटकातील पुढील बॉल अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 102. एकशे दोन धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. अतिशय चांगला बॉल त्या चेंडूला मात्र खेळून काढलेला आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक धाव घेतले दुसऱ्याचा प्रयत्न आणि दोन धावा अतिशय चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्या आहेत आणि या दोन धावांनी आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 104. स्वतः करता जागा बनवण्याचा प्रयत्न तितका चांगला आतमध्ये येणार हा चेंडू होता. इथे मात्र विकेट किपर चेंडूला अडवण्याच्या प्रयत्नामध्ये एक रन पाहायला मिळाली या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या आता होते धाव फलकावरती 105. इथे मात्र चांगला फटका चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 धावा. सहाय्याने धाव संख्या जर आपण पाहतोय तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 109. इथे मात्र पिक केलं या लेंथला क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं जजमेंट चेंडूला स्टॉप करण्याला प्राधान्य दिलं चांगल्या प्रकारे अडवलं देखील. आणि या दोन धावांनी आपण पाहतोय तर या सत्राची झाली आहे समाप्ती. 12 षटकांचा खेळ झाला 12 षटकानंतर धाव संख्या जर आपण पाहिली धाव संख्या धाव फलकावरती 111 झाली आहे. 112 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय.